नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आजचा व्हिडिओ आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा असणार आहे। जर आपण लिखाणकाम करून इथं पैसे कमवण्यासाठी इच्छुक असाल, घर बसल्या मोबाईलच्या साहाय्याने आपण टायपिंग करून पैसे कमवण्यासाठी इच्छुक असाल, तरीसुद्धा आपल्यासाठी हा खूपच महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। यामध्ये मी आपल्याला अशा एक प्लॅटफॉर्मबद्दल माहिती देणार आहे ज्याच्या मदतीने आपण फक्त घर बसल्या स्टोरी लिहून इथं पैसे कमवू शकता। आपण कोणत्याही प्रकारची स्टोरी लिहून इथं पैसे कमवू शकता, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। लँग्वेज म्हणजे भाषा जर आपण उपयोग केला तर आपण मराठीमध्ये सुद्धा इथं स्टोरी लिहून पैसे कमवू शकता। आपण कोणतीही मनाने स्टोरी इथं क्रिएट करू शकता आणि ती स्टोरी लिहून आपण इथं पैसे कमवू शकता। मराठी, हिंदी, इंग्लिश आणि त्याचबरोबर अदर अशा अनेक लँग्वेजमध्ये आपण इथं व्हिडिओमध्ये नाही तर आपल्याला फक्त लिखाण काम करून इथं पैसे भेटणार आहे। खूपच सोपा मार्ग आहे, कोणीही इथं लिहून काम करून इथं पैसे कमवू शकता। तर कामाविषयी पूर्ण डिटेलमध्ये माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यासाठी नक्कीच आपल्याला या व्हिडिओला पूर्ण बघायचं आहे। हा व्हिडिओ खूपच खरंच चांगला होणार आहे, त्यासाठी नक्कीच व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघावा। पॉकेट एफएम डॉट कॉम या वेबसाईटबद्दल, या वेबसाईटचं ऑफिशियल ऍप्लिकेशन आहे पॉकेट एफएम नावाचं। जर आपण प्ले स्टोरला सर्च केलं तर खूपच पॉप्युलर ऍप्लिकेशन आहे ब्रॉडकास्टसाठी। आणि त्याचबरोबर या ऍप्लिकेशनवरती अनेक ऑडिओ बुक्स इथं उपलब्ध आहेत, ज्या बुक्स स्टोरीच्या माध्यमातून उपलब्ध आहे। ज्या स्टोऱ्या इथं त्यांनी दाखवत आहेत तर त्या स्टोऱ्या इथं कोणी ना कोणी अपलोड केलेल्या असतात, लिखाण काम करून त्यांना दिलेले असतात। तर आपल्याला सुद्धा अशाच प्रकारचे फक्त टाइप करून ती स्टोरी आपल्याला त्यांना द्यायची, त्याचं ते ऑडिओ बुक्स तयार करतात आणि त्यांच्या ऍप्लिकेशन वरती ते शेअर करतात। तर आपल्याला लिहिण्याचे इथं पैसे भेटणार आहे, आपल्याला फक्त लिखाण काम करायचं आणि त्याचे इथं आपल्याला पैसे भेटणार आहे। जसं की इथं बघू शकता ही एक जी स्टोरी आहे, जसं की मोहब्बत, हिला बघू शकता 80 मिलियन प्लस इथं व्ह्यूज गेलेले आहे। त्यानंतर इथं बघू शकता 145 मिलियन प्लस इथं व्ह्यूज गेलेले आहे। त्यानंतर इथं जर आपण पुढे विचार केला तर असे अनेक इथं स्टोरी इथं ज्या शेअर केल्या गेल्या आहेत आणि त्यांचे खूप जास्त व्ह्यूज आहे। आपल्याला इथं बोलायचं नाही, काहीच करायचं नाही, आपल्याला फक्त जसं आपण गोष्ट तयार करतो तशा प्रकारची एक गोष्ट तयार करायची, स्टोरी तयार करायची आणि ती स्टोरी आपल्याला फक्त लिहून त्यांना द्यायची। तर किती आपल्याला स्टोरी लिहिल्यानंतर आपल्याला किती पैसे भेटणार पूर्ण डिटेलमध्ये माहिती मी आपल्याला एवढ्यामध्ये सांगणार आहे। तर बघू शकता अनेक जणांनी इथं स्टोरी इथं क्रिएट करून टाकलेल्या आहे, ज्या की आपण इथं बघू शकता त्यांना व्ह्यूज किती गेलेले आहे। ती स्टोरी क्रिएट केल्यानंतर ते स्वतःही बोलून ती स्टोरी इथं ब्रॉडकास्टच्या माध्यमाने इथं शेअर करतात। तर हे आपल्याला जास्त काहीच करायची गरज नाही, फक्त आपल्याला टायपिंग करून द्यायचे, लिहून द्यायचे आणि आपलं काम तिथे संपणार आहे, त्याचे आपल्याला पैसे भेटणार आहे। पूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे, त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघायचं आहे। तर चला व्हिडिओला स्टेप बाय स्टेप बघूया। तर हे बघू शकता आपल्याला किती पैसे भेटणार आहे, आपण 10 लाखापर्यंत प्रत्येक वर्षी इथं कमवू शकता फक्त घर बसल्या आपण 1-2 स्टोरी इथं अपलोड करून। तर आपल्याला प्रत्येक दिवशी इथं काम करायचं आहे कशा प्रकारे पूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे। आपल्याला इथं काम करायला सुरुवात इथं करण्यासाठी स्टार्ट वर्किंगचं ऑप्शन आहे, इथं आपल्याला क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे येईल, आपल्याला इथं पॉकेट एफएमचा रायटिंग प्रोग्राम इथे जॉईन करायचा आहे। तो कसा जॉईन करायचा पूर्ण डिटेलमध्ये आपल्याला व्हिडिओ बघायचा आहे। आपल्याला खाली येतो सगळ्यात पहिल्यांदा किती आपण टायपिंग केल्यानंतर किती आपल्याला पैसे भेटणार आहे ते आपण सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊया। इथं बघू शकता ऑलरेडी इथं 5000+ रायटर इथं काम करतात, म्हणजे 5000+ लोक इथं लिहून इथं पैसे कमवतात। तर इथं बघू शकता आपण पूर्ण डिटेलमध्ये त्यांनी इथं माहिती दिलेली आहे। तर आपल्याला हाच प्रोग्राम इथे जॉईन करायचा आहे, माहिती आपल्याला पूर्ण भेटणार आहे, काही काळजी करायची गरज नाही। इथं बघू शकता 10 लाख+ आपण इथं प्रत्येक वर्षी इथं कमवू शकता। त्यानंतर इथं त्याचबरोबर आपल्याला किती लिहिल्यानंतर आपल्याला किती पैसे भेटणार आहे ती सुद्धा माहिती मी आपल्याला सांगणार आहे, काहीच काळजी करायची गरज नाही। इथं बघू शकता सगळ्यात पर्यंत आपल्याला 25000+ वर्डला इथं जर आपल्याला 7000 भेटत असते तर अशाच प्रकारे आपल्याला इथं काम करत जायचे। जर याच्यावरती आपल्याला कसं काम करायचं माहित नसेल तर त्यांचा एक ऑफिशियल व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ आपण युट्यूबच्या माध्यमाने इथं प्ले करून बघू शकता। त्यानंतर तशी माहिती सर्वच मी आपल्याला देणार आहे, फक्त आपल्याला व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघायचं आहे। जर आपण विद्यार्थी असेल तर नक्कीच आपल्यासाठी ही खूपच मोठी संधी आहे, मी आपल्याला सांगतो। आत्ताच व्हिडिओला आपण स्किप करू नका, सोडून जाऊ नका, नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होणार आहे। ऑफिशियल ऍप्लिकेशन आहे, खूपच ट्रस्टेड ऍप्लिकेशन आहे, पेमेंटची आपल्याला काही चिंता करायची गरज नाही, 100% जेन्युइन आपल्याला इथं काम भेटणार आहे। तर इथं सिलेक्शन प्रोसेस खूपच सोपी आहे, फक्त आपल्याला एकदा सिलेक्शन झालं पाहिजे। आपल्याला एक स्टोरी क्रिएट करायची आपल्या स्वतःच्या मनाने, कशाविषयी सुद्धा आपण स्टोरी क्रिएट करू शकता। थोडक्यात माहिती सांगण्यासाठी मी आपल्याला पूर्ण इथं मागचं पेज ओपन करतो, कशा कशा विषय आपण स्टोरी इथं क्रिएट करू शकता। जसे की आपण जर हे ऑडिओ बुक ऐकले तर आपल्याला लगेच समजून येईल की कशा प्रकारे इथं लोक इथं स्टोरी इथं क्रिएट करतात। जसे की इथं बघू शकता ही कोणीतरी टाकलेले आहे कैसा ए इक्षे, त्यानंतर अशाच प्रकारच्या अनेक स्टोरी इथं क्रिएट केलेल्या आहे जे की कोणीतरी लिहून या प्लॅटफॉर्मला इथं उपलब्ध करून दिलेले आहे, त्याच्यावरती त्यांनी इथं ऑडिओ बुक तयार केलेले आहे। तर अशाच प्रकारे आपल्याला फक्त लिहून द्यायचं आहे, आपल्याला काहीच करायची गरज नाही, आपल्याला टाईप करून त्यांना सेंड करायचं, कशा प्रकारे सेंड करायचं पुढे व्हिडिओमध्ये भेटणार आपल्याला बघण्यासाठी। तर अशा प्रकारच्या यांच्या अनुसार आपण इथं बघू शकता कशा प्रकारे लोकांनी इथं स्टोऱ्या क्रिएट केलेल्या आहे। तशाच प्रकारे आपल्याला मनाने इथं गोष्ट रचत जायचे आणि त्याचे आपल्याला इथं पैसे भेटणार आहे। जसं की इथं बघू शकता सर्वात पहिल्यांदा आपल्याला जॉईन होण्यासाठी सर्वात पहिल्यांदा 5000+ म्हणजे 5000+ शब्दाची एक स्टोरी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा क्रिएट करू करायची आहे। ती आपण हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये करू शकता, कोणत्याही लँग्वेजमध्ये इथं करू शकता। दुसरं देखील इथं लँग्वेज उपलब्ध आहे परंतु आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, आपल्याला आपल्या मराठीमध्ये जरी आपण स्टोरी बनवली काहीच हरकत नाही, आपण ती सुद्धा इथं स्टोरी इथं लिहून पब्लिक करू शकता। तर बघू शकता पहिल्यांदा आपण
5,000 इथं स्टोरी आपल्याला शब्दाची तयार करायची. त्याची आपल्याला पहिल्यांदा जर आपण तिथं पार्टिसिपेट झाला आणि आपली स्टोरी इथं अप्रूव्ह झाली तर लगेच आपल्याला इथं 5,000 रिवॉर्ड इथं भेटणार आहे. हे पूर्ण रुपयामध्ये असणार आहे, आपल्याला काही कॉईन वगैरे भेटणार नाही, पूर्ण 5,000 रिवॉर्ड इथं आपल्याला लगेच भेटणार आहे आपली स्टोरी इथं त्यांच्याकडून सिलेक्ट झाल्यानंतर. त्यानंतर इथं 5,000 रिवॉर्ड भेटणार आहे, प्लस आपल्याला कशा प्रकारची इथं इन्कम होणार आहे ते मी आपल्याला खाली सांगणार आहे. इथे दुसरी स्टेज इथं चालू होणार आहे, आपल्याला डेली इथं आपली जी स्टोरी आहे इथं अपलोड करत राहायची. आपण 50,000 पर्यंत गेल्यानंतर आपलं पॅकेज इथं लगेच वाढणार आहे. जसे की इथं बघू शकता आपली स्टोरी इथं सिलेक्ट झाली, 5,000 रुपये भेटणार आहे. त्यानंतर इथं बघू शकता आपण 50,000 ते 70,000 पर्यंत आपली स्टोरी इथं जर नेली तर आपल्याला इथं लगेच त्याचे 5,000 प्लस अजून रिवॉर्ड भेटणार आहे, म्हणजे 10,000 रुपयेपर्यंत लगेच इन्कम जाणार आहे. आणि 70,000 प्लस आपण अशाच प्रकारची जर आपली स्टोरी इथं क्रिएट करत गेल्यानंतर दुसरी स्टोरी आपण इथं अपलोड केली तर त्याचे लगेच आपल्याला 8,000 प्लस लगेच इथं रिवॉर्ड भेटणार आहे. ते देखील आपण लगेच आपल्या अकाउंटमध्ये विड्रॉवल करू शकता. त्यानंतर पुढे यायचंय, पुढे आल्यानंतर स्टेज 3 येते. त्यानंतर आपल्याला इथं आपण आपली जी स्टोरी आहे पुढे आपल्याला कसे पैसे कमवण्यासाठी मदत करते याची माहिती इथं दिलेली आहे. तर हे जे सर्व मी आपल्याला सांगत आहे फक्त लिखाण काम केल्याचे आपल्याला इथं पैसे भेटणार आहे. जेव्हा आपली स्टोरी ऑफिशियल पॉकेट एफएमजे ऍप्लिकेशन आहे त्याच्यावरती ऑडिओ बुकच्या स्वरूपात पूर्ण लॉन्च केली जाईल आणि तेव्हा आपल्याला तिचे व्ह्यूज येतात त्याचे सुद्धा इथं आपल्याला पैसे भेटणार आहे. म्हणजे आपल्याला लिखाण काम करायचे तिथं इथं पैसे भेटणारच आहे. त्याचबरोबर जेव्हा आपली स्टोरी तिथं पब्लिक केली जाते ऑडिओ बुकच्या माध्यमातून, जेव्हा पब्लिक केली जाते आणि त्याच्यावरती जेव्हा व्ह्यूज यायला सुरुवात होते त्याचे सुद्धा इथं आपल्याला इथं पैसे काही ना काही भेटत असणार आहे. जेवढे जास्त व्ह्यूज येतील तेवढे जास्त इथं आपल्याला पैसे भेटणार आहे. एवढी चांगली संधी इथं आपल्याला भेटणार आहे. जेव्हा आपण 1.5 लाखापर्यंत इथं आपण स्टोरी क्रिएट करतो शब्दामध्ये, 1.5 लाख शब्दामध्ये आपल्याला स्टोरी क्रिएट करायची, हे जास्त नाही. आपण जेव्हा स्टोरी लिहायला सुरुवात करतात तर असे आपण एक ते दोन तासात आरामशीर 10 ते 15,000 स्टोरी लगेच क्रिएट करून टाकू शकता. तर अशा प्रकारे इथं बघू शकता असेच आपला रिवॉर्ड भेटत असणार आहे. हे रिवॉर्ड प्लस होत जाणार आहे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हे आपल्याला एवढंच भेटणार नाही, प्लस प्लस होत जाणार आहे. तर 2,500 पर्यंत लगेच आपल्याला इथं रिवॉर्ड भेटणार आहे. त्यानंतर 2.5 लाखापर्यंत जेव्हा जाईल तेव्हा लगेच आपल्याला 5,000 अजून प्लस रिवॉर्ड भेटणार आहे. त्यानंतर इथं बघू शकता जेव्हा 2.5 लाखा प्लस आपले जेव्हा वर्ड इथं स्टोरीचे होतील त्यानंतर आपल्याला इथं पॉकेट VIP भेटणार आहे. हे आपलं जे आहे हे भेटणं गरजेचं आहे. जेव्हा 2.5 लाख प्लस आपली स्टोरी होणार आहे शब्दामध्ये, हे जे मागचे जे पैसे होते ते आपल्याला भेटणारच आहे. त्याचबरोबर प्लस आपल्याला जेव्हा हे VIP जो पॉकेट भेटतं, जो आपला रॉयल्टी प्रोग्राम आहे, तर हा जो प्रोग्राम आपण जेव्हा त्यामध्ये सहभाग होईल तेव्हा आपली स्टोरी ऑडिओ बुकच्या माध्यमातून तिथं पब्लिक केली जाते आणि त्या स्टोरीला जेवढे जास्त व्ह्यूज येतात तेवढे जास्त इथं आपल्याला इन्कम होत असते. जोपर्यंत आपली स्टोरी त्या प्लॅटफॉर्मवरती आहे तोपर्यंत आपल्याला लाईफ टाईमसाठी इथं इन्कम होणार आहे. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं, खूपच चांगली इथं संधी आहे. ही संधी आपण गमवू नका. आपल्याला फक्त लिखाण काम करायचं आणि त्याची इथं आपल्याला पैसे भेटणार आहे अशी संधी आपल्याला पुन्हा कधीच भेटणार नाही. नक्कीच आपण इथं जॉईन होऊ शकता. त्यानंतर इथं बघू शकता इथं माहिती दिलेली आहे. अजून आपण 10 लाखापर्यंत आरामशीर इथं महिन्याला वर्षाला कमवू शकता. आपल्याला एका वर्षात 10 लाखापर्यंत इथं इन्कम होऊ शकते. खूपच चांगली संधी आहे आपल्यासाठी. त्यानंतर अजून काही महत्त्वाची माहिती आणि त्यानंतर जॉईन कसं होतं त्याची माहिती आपल्याला मी सांगणार आहे. तर आता थोडक्यात माहिती सांगतो इथं पॉकेट हे पण रायटिंग बेनिफिट्स काय काय आपल्यासाठी. तर फर्स्ट स्टेज, आता फर्स्ट स्टेजमध्ये इथं बघू शकता 50,000 प्लस आपल्याला वर्ड म्हणजे शब्दामध्ये इथं स्टोरी क्रिएट करायचे सायनिंग करून. त्यानंतर ते बघू शकता जेव्हा आपण हे प्लस प्लस आपण प्रत्येक महिन्याला इथं बघू शकता प्रत्येक महिन्याला आपल्याला डेली थोडी थोडी स्टोरी वाढवत जायची. आपल्याला जास्त काय करायची गरज नाही. जी स्टोरी आपण लिहिलेली आहे आपल्याला एकदा स्टोरी लिहून डायरेक्ट संपून टाकायचं नाही. आपल्याला ती स्टोरी पुढे क्रिएट क्रिएट करत जायचे, म्हणजे स्टोरी वाढवत वाढवत जायची, जेणेकरून जास्तीत जास्त आपली स्टोरी मोठी होईल आणि त्याचे आपल्याला जास्तीत जास्त पैसे भेटणार आहे. अशा प्रकारचे इथं आपल्याला करायचं. स्टेज 3 मध्ये आपल्याला आपली जी स्टोरी आहे इथं त्यांच्याकडून पूर्णपणे वाचली जाईल. त्यानंतर आपलं इथं सिलेक्शन केलं जाईल आणि त्यानंतर जेवढे पैसे भेटणार आहे ते आपल्याला भेटतच जाणार आहे. त्यानंतर प्लस 34 स्टेपमध्ये खूपच मोठा बेनिफिट्स होणार आहे. जेव्हा आपल्या 2.5 लाख प्लस वर्ड शब्दाची इथं स्टोरी इथं क्रिएट करून होणार आहे त्यानंतर इथं आपण इलिजिबल होणार आहे आपला जो VIP प्रोग्राम यासाठी. आणि आपण लगेच इलिजिबल झाल्यानंतर आपण वर्षाला 10 लाखापर्यंत प्रत्येक वर्षाला इथं कमवू शकता फक्त एक स्टोरी लिहून. अशा प्रकारच्या स्टोरी आपण इथं क्रिएट करून दुसऱ्या अकाउंट क्रिएट करून इथं अनेक स्टोरी इथं पब्लिक करू शकता. आपलं फक्त लिहिण्याचं काम आहे. जर आपण कुठेही काम करत नसाल, घर बसलेल्या काही कामाच्या शोधत असाल, नाहीतर आपण एखादा विद्यार्थी, नाहीतर आपण एखादी हाऊस वाईफ असाल, तर यासाठी खूपच चांगला हा आपल्यासाठी संधी आहे. या संधीचा आपण नक्कीच लाभ घेऊ शकता. तर हे बघू शकता त्यांनी काही इथं जे इथं काम करत आहेत त्यांची इथं माहिती दिलेली आहे. जसे की इथं कविता वर्मा आहे यांची इथं बघू शकता 820K म्हणजे 8,20,000 वर्ड इथं त्यांनी वर्ड म्हणजे शब्दाची इथं स्टोरी क्रिएट केलेली आहे. आणि त्यांचे जे ऐकणार आहे 9.8 मिलियन प्लेयर्स आहे ज्यांनी ती स्टोरी ऐकलेली आहे आणि त्यांची इथं वर्षाला इन्कम चालू होऊन गेलेले असे अनेक त्यांनी इथं उदाहरण दिले आहे जे की आपण इथं वेबसाईटला भेट देऊन वाचू शकता. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे इथं जे पॉकेट EFMचा जो रायटिंग प्रोग्राम आहे याला जॉईन कसं व्हायचं आहे, खूपच सोपं आहे. काही आपल्याला चिंता करायची गरज नाही. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्याला लिंक दिलेली आहे अशा प्रकारची. ती जी लिंक आहे ती ओपन केल्यानंतर आपल्याकडे अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होऊन येणार आहे. सर्वात पहिल्यांदा इथं आपल्याला एक मोबाईल नंबर टाकायचा आहे. कंटिन्यूस ऑप्शन आहे, इथं आपल्याला कंटिन्यू इथं क्लिक करायचं आहे.
त्यानंतर आपल्या इथं कंटिन्यूस ऑप्शन आहे, इथं आपल्याला कंटिन्यू वरती क्लिक करायचं आहे. आपण मोबाईल नंबर टाकलेला असतो त्याच्यावरती ओटीपी येतो, ओटीपी टाकून कंटिन्यू इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या इथं आपलं नाव टाकायचं आहे, इथं आपण आपलं कोणते पण नाव असेल ते आपल्याला अशा प्रकारचं टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक ईमेल आयडी टाकायचं आहे, कोणताही ईमेल आयडी आपण इथे टाकू शकता. त्यानंतर आपल्या इथं जे लँग्वेज सिलेक्ट करण्याचं ऑप्शन आहे. आता महत्त्वाचं म्हणजे आपण ज्या पण लँग्वेजमध्ये इथं आपण स्टोरी लिहिणार आहे तीच लँग्वेज इथं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. इथं आपल्याला मराठीचं ऑप्शन भेटते, इथं मराठी सिलेक्ट करायचं आहे. कंटिन्यूस ऑप्शन आहे, इथं आपला कंटिन्यूस ऑप्शन आहे, इथं आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. त्यानंतर आपल्याकडे अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होऊन येणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारचा पेज आपल्याकडे येणार आहे. तर खूपच महत्त्वाचं आहे, इथं आपल्याला जास्त काही करायचं नाही. इथं बघू शकता क्रिएट अ न्यू नोवल, म्हणजे आपल्याला इथं लिखाण काम करायला लगेच इथं सुरुवात होऊन जाणार आहे. आपण जो पण ईमेल आयडी मोबाईल नंबर दिलेला असतो त्याच्यावरती आपल्याला सर्व नोटिफिकेशन सेंड केले जातात. तर आपल्याला हे एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण जो पण मोबाईल नंबर देता तो नीट बघून जायचा आहे. ईमेल आयडी सुद्धा आपल्याला नीट बघून जायचं आहे, जेणेकरून ज्या अपडेट्स मिळतात त्या आपल्याला त्याच्यावरतीच मिळतात, त्या आपल्याला इथं गमवायला नको. त्यासाठी नक्कीच आपल्याला काम करायचं असेल तर नक्कीच आपल्याला चांगला ईमेल आयडी इथं क्रिएट करून द्यायचंय. तर आपल्याला स्टोरी कशा प्रकारची लिहायची आहे, पहिल्यांदा आपल्याला स्टोरी इथं क्रिएटच करून ठेवायची. हा व्हिडिओ संपल्यानंतर इथं आपल्याला बघू शकता, इथं आपल्याला लिहिण्यासाठी इथं सुरुवात करायची. तर अशा प्रकारचे इथं आपल्याला स्टोरीचं सर्वात पहिल्यांदा इथं नाव द्यायचं. तर आपल्याला नाव काय द्यायचं, नाव कोणतेही आपण देऊ शकता. तर आपल्याला मी फक्त सांगण्यासाठी इथं एक क्रिएट करत आहे, मराठी भाषा अशा प्रकारचं आपल्याला मी सांगत आहे. फक्त सांगण्यासाठी आपण जी पण स्टोरी क्रिएट करणार आहात त्याच्यावरती आपल्याला इथं सांग क्रिएट करायची, आणि ती पूर्णपणे त्याच्याच नाव द्यायचं. त्याचे रिलेटेड जे आपल्याला टॉपिक असणार आहे ते आपल्याला इथं नाव द्यायचं. फक्त मी मराठी स्टोरी अशा प्रकारचं इथं आपल्याला सांगण्यासाठी इथं करतो, आणि इथं क्रिएट इथं नॉवेल इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला स्टोरी लिहिण्यासाठी इथं लगेच आपल्याला पेज ओपन होऊन येणार आहे. तर इथं बघू शकता, तर आपल्याला इथे स्टोरी लिहिण्यासाठी इथं सुरू झालेलं आहे. तर आपल्याला अशा प्रकारची स्टोरी क्रिएट करायची, मी फक्त आपल्याला सांगत आहे अशा प्रकारचं. हे जे आपण लिहितात त्याचे लगेच आपल्याला इथं वर्ड काउंट केले जातील. जसं की तीन शब्द मी इथे लिहिले, तीन शब्द इथं काउंट झालेले. आता सध्या इथं मराठीमध्ये मी लिहित नाही, तर हे मी आपल्याला सांगतो, हे करून टाकतो. तर मी आपल्याला सांगण्यासाठी इथं थोडक्यात लिहून घेतो, जेणेकरून आपल्याला समजून येईल. जसं की मी आपल्याला लिहून दाखवत आहे इथं. तर हे बघू शकता थोडंसं टाईप मी केलेलं आहे मराठीमध्ये. तर आपण अशा प्रकारचं मराठीमध्ये लिहू शकता, हिंदीमध्ये लिहू शकता, इंग्लिशमध्ये, ऑदर कोणत्याही लँग्वेजमध्ये लिहू शकता. पाच वर्ड इथं मी फक्त पाच वर्ड लिहिलेले आहे, तर लगेच इथं पाच वर्ड काउंट झालेले. तर अशाच प्रकारची इथं वर्डमध्ये आपल्याला स्टोरी लिहायची. तर आपण अशा प्रकारचे अनेक, जर आपण एक ते दोन तास जरी स्टोरी लिहिली तर आपली अनेक इथं लगेचच्या लगेच 10 ते 15 हजार वर्डमध्ये इथं आपण स्टोरी लिहून इथं क्रिएट करू शकता. तर अशा प्रकारची इथं पूर्ण ऑप्शन आहे. जर आपल्या इथं तो थोडक्यात मी सांगतो, जसं की ही जी माहिती आहे, आता ही जी माहिती आहे याच्यावरती आपण इथं सिलेक्ट करून इथं बोल्ड करू शकतो. हे आपल्याला जास्त काही करायची गरज नाही, फक्त स्टोरी क्रिएट करायची, आणि त्यानंतर आपल्याला इथं एंटर दाबून अशा प्रकारची खाली पण आपल्याला स्टोरी लिहि जायची. अशा लिहिल्यानंतर आपल्याला काही करायची गरज नाही, जी स्टोरी आहे आपल्याला इथं पब्लिश करायची. पब्लिश करण्यासाठी इथं आपल्याला 5000+ वर्ड इथं आपण बघू शकता. इथं 5000 नव्हे तर आपण फक्त 1000 वर्ड जरी आपण स्टोरी लिहिली तरी लगेच पब्लिश करू शकता. परंतु आपण असा प्रयत्न करा की 5000 शब्दाची जरी आपल्याला इथं स्टोरी इथं लिहून टाईप करायची, तर टाईप केल्यानंतर इथं पब्लिश ऑप्शन इथं पब्लिश करायची. त्यानंतर अजून काय बेनिफिट्स आहेत ते मी आपल्याला सांगतो. जसं की रायटर बेनिफिट्स, आपण जे लिहिणार आहे त्याचे बेनिफिट्स काय असणार आहे, तर पूर्ण डिटेलमध्ये मी पहिल्यांदा सांगितलेलं आहे काय काय बेनिफिट्स आहे, हे सर्व मी आपल्याला सांगितलेलं आहे, याची माहिती दिलेली आहे. त्यानंतर इन्कम, आता इन्कम आपली जेवढी पण इन्कम होती, आपण जेवढी पण स्टोरी इथं लिहिणार आहे त्याची इन्कम इथं आपल्याला पूर्णपणे शो होणार आहे. जेवढी पण इन्कम होणार आहे पूर्णपणे इथं दिसणार आहे, जी काय आपण इथं बघू शकता. आणि लगेच इथं विड्रॉवल म्हणजे ऑप्शन आहे, जेवढी पण इथं इन्कम होते तेवढी विड्रॉवल करण्यासाठी इथं विड्रॉवलचं ऑप्शन आहे. इथं आपण लगेच आपले पैसे लगेच आपल्या बँकमध्ये ट्रान्सफर करू शकतो, एवढी इथं सुविधा उपलब्ध आहे. खूपच सोपी पद्धत आहे, जास्त काहीच करायची गरज नाही. जेवढी स्टोरी लिहाल तेवढी इथं आपल्याला पैसे भेटणार आहे. ती स्टोरी सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला जेव्हा 2.5 लाख+ इथं शब्द जी स्टोरी आहे क्रिएट हो झाल्यानंतर आपली ज्याची नोबेल इथं तयार होणार आहे त्याची आपल्याला एक्स्ट्रा पैसे तर भेटणारच आहे. परंतु जेव्हा जोपर्यंत आपण इथं स्टोरी क्रिएट करतात त्याची सुद्धा इथं आपल्याला पैसे भेटणार आहे, जे की आपण लगेच इथं विड्रॉवल करू शकता. अशा प्रकारचं इथं अकाउंट तयार झालेलं आहे. इथं होम पेज आहे, होम पेजवरती आपण बघू शकता इथं आपली ही नोबेल आहे. आपण आता सध्या मी इथं क्रिएट करत होतो, जी की आपण बघू शकता इथं स्टोरी लिहिण्यासाठी इथं सुरुवात केलेली आहे, आणि ही पब्लिश सुद्धा करू शकतो, लिहिण्यासाठी पूर्ण तिथूनच सुरुवात करू शकतो. अशा प्रकारची इथं स्टेप आहे. इथं आपल्याला इथं आपला अकाउंट भेटतं, जी की प्रोफाईल आहे, इथं आपण लोगो ठेवू शकतो, आपली प्रोफाईल एडिट करू शकतो. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे इथं कॉन्टेंट चालू असतात, आपल्याला अनेक कॉन्टेंट्स इथे चालू असतात. जसं की इथं बघू शकता, या कॉन्टेंटमध्ये भाग घेण्यासाठी इथं आपण बघू शकता नोट रजिस्टर इथं आलेले आहे. आपल्याला इथं बघायचं आहे तो कॉन्टेंट काय, त्याच्यासाठी आपल्याला इथं ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर बघू शकता इथं त्याची माहिती दिलेली आहे, किती तारखेपासून कितीपर्यंत इथं हा कॉन्टेंट चालणार आहे. त्याच्यामध्ये आपण पार्टिसिपेट करू शकता, आणि आपल्याला त्याचेसुद्धा इथं किती पैसे भेटणार आहे, प्रत्येक 7 लेखकांना इथं 1000 रुपये इथं बक्षीस भेटणार आहे. अशा प्रकारची इथं स्टोरी आहे.
सॉरी इथे थोडं चुकीचं मी सांगितलेलं आहे. पहिला विनर आहे त्याला 17,500 रुपये भेटणार आहे, दुसऱ्या विनरला इथं 7,000 भेटणार आहे, तिसऱ्या विनरला इथं 3,500 इथं भेटणार आहे, आणि अजून जे 7 अन्य लेखक असणार आहे त्यांना 1,000 1,000 रुपयाचं इथं बक्षीस भेटणार आहे. तर अशा प्रकारची पूर्ण इथं डिटेलमध्ये माहिती आहे. तर अशा प्रकारचे इथं कॉन्टेंट सुद्धा चालू असतात, त्याच्यावरती आपण पार्टिसिपेट करून इथं सुद्धा इथं पैसे कमवू शकता. त्यानंतर इथं बघू शकता दुसरं इथं कॉन्टेंट चालू आहे, ज्याचा आपला जर बघायचा असेल तो मागचा कॉन्टेंट होता, त्याच्यावरती इथं रिझल्ट लागलेला आहे, कोण इथं जिंकलेला आहे. तर हा जो आहे इथं यांनी इथं एवढे पैसे जिंकलेले आहे, यांचे यांनी इथं जी निशा आली आहे यांनी इथं 4,500 रुपये जिंकलेले आहे. त्यानंतर इथं बघू शकता अशा प्रकारच्या प्राईज इथं दिलेल्या आहे, आणि स्टेज दुसऱ्या म्हणजे इथं बघू शकता कोणी किती इथं जे पैसे जिंकलेले आहे, जे की आपण इथं स्क्रीनवरती बघू शकता. अशा प्रकारचे जी झालेले आहे ऑलरेडी त्याचा रिझल्ट आहे, अशा प्रकारचे आपण या कॉन्टेस्टमध्ये भाग घेऊन सुद्धा इथं पैसे कमवू शकता. तर अशा प्रकारचे पूर्ण डिटेलमध्ये माहिती मी आपल्याला यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, खूपच सोपी माहिती आहे. आपण नक्कीच इथं जॉईन होऊ शकता, मी आपल्याला मनापासून इथे सांगेन आपण हे जॉईन करू शकता, घर बसल्या लेखन काम करून इथं पैसे कमवू शकता. जर लिखाण काम करून जर आपण कुठेही पैसे कमवण्याचा मार्ग बघू शकत असाल, तर एवढा सोपा मार्ग आपल्याला दिलेला आहे, मी आपल्याला या व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून इथे उपलब्ध करून दिलेला आहे, जो की आपण नक्की जॉईन होऊ शकता. तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये माहिती मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्याला मी विनंती करत आहे की माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी, आणि आपल्याला ऑनलाईन इन्कम जनरेट करण्यासाठी नक्कीच मी आपल्याला मदत करणार आहे. तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तर भेटूया नक्कीच अशाच इंटरेस्टिंग पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.